नमस्कार, आपलं विश्वामध्ये आपलं स्वागत. गेले 6 महिने संपूर्ण जगाला कोरोना या महामारीने ग्रासलेले असताना संपूर्ण भारतातील शिक्षण व्यवस्था बंद असून कधी चालू होईल हे निश्चित सांगता येत नाहीये. शासनाने सध्या ऑनलाईन शिक्षण चालू केलंय, पण पोलादपूर तालुक्यातील शिरेखिंड या दुर्गम गावात मात्र 24 तास शिक्षण सेवा देण्याचा उपक्रम येथील शिक्षकांनी हाती घेतलाय. ते शिक्षक आहेत विठोबा रेणोसे. 24 तास शिक्षण सेवा आमच्या गावात, फक्त गुणवत्तेचीच हवा, ही टॅगलाईन समोर ठेवत चिरेखिंडचे उपक्रमशील शिक्षक विठोबा रेणोसे यांनी आपल्या शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे. आम्ही खेड्यात राहत असल्यामुळे खेड्यातल्या प्रत्येक मुलाकडे किंवा पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल असेल असे नाही, तिथे लाईटची व्यवस्था असेलच असे नाही, लाईटची परिस्थिती खेड्यामध्ये खूप बेकार आहे, अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन शिक्षण मुलांना देणे शक्य होत नाही. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की आपण ऑफलाईन शिक्षण द्यावं. तर ऑफलाईन शिक्षणाच्या माध्यमातून मी 24 तास शिक्षण सेवा आमच्या गावात पत्रकृतीचा हवा हा उपक्रम मी राबवण्याचं ठरवलं. या उपक्रमाद्वारे त्यांनी संपूर्ण गावातील प्रत्येक घरांमध्ये दर्शनी भागातील भिंतीचा वापर करून त्यावर शैक्षणिक साहित्याचे डिजिटल फ्लेक्स तयार करून भिंतीवर लावलेत. ते करत असताना त्यांनी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र इत्यादी सर्वच विषयांतील महत्वाचे असे शैक्षणिक फ्लेक्स तयार करून लावलेले आहेत. गावातील शिकलेल्या मुलांचा या उपक्रमात सहभाग घेऊन त्यांच्याद्वारे सदर उपक्रमाचे नियमितपणे नियंत्रण केले जात आहे. तसेच शाळेतील अन्य हुशार विद्यार्थ्यांमार्फत मागोवा घेतला जात आहे. आज घराघरात मुले शिक्षण घेत आहेत, तसेच स्वाध्याय पुस्तिका सोडवूनही अभ्यास घेतला जातो.